आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं दैवत महाराष्ट्राचा आणि देशाचा स्वाभिमान आदरणीय साहेब महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आमचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्रजी आव्हाड साहेब ॲडव्होकेट हजीजी सनस दंडाट मामा रमेशजी दुबे नवनिर्वाचित अध्यक्ष राकेताई जाधव रवींद्रजी पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मुंबईचे पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो प्रथमतः नवरात्रीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. आज नवरात्रीचा आणि दुर्गाष्टमीचा दिवस सुरू होत असताना आज घटस्थापना होते. आज योगायोग आहे की ज्या पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला तो देशाच्या कालच्या लोकसभेमध्ये त्यांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या दुर्गामातेच्या असलेल्या या शुभदिनी महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, एकमेव अपवाद ठरला तो मुंबईमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यांनी अध्यक्ष हा पुरुषालाकडे न देता एका महिलेकडे दिला, दुर्गेकडे दिला आणि रणरागिणीकडे दिला, त्या राखीताईंना मनापासून या ठिकाणी अध्यक्षाच्या शुभेच्छा देतो. त्यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसादिवशी त्यांना दिलेली जबाबदारी मला विश्वास आहे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि समोर असलेल्या सर्व जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मुंबई महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढी शक्ती दुर्गामातेने त्यांना द्यावी ही सदिच्छा या ठिकाणी देतो. आज मला अभिमान आहे साहेब, मी पण 25-30 वर्ष ह्या राजकारणामध्ये आहे. मला वाटतं की मुंबईची पहिली सभा राष्ट्रवादीची कधी घडली असेल ते आज घडते याचा अभिमानाने उल्लेख करावा लागेल, कारण आत्तापर्यंत कधी सभा होतच नव्हत्या, लोकांमध्ये जायला आम्हाला वेळ मिळत नव्हता, पण जनतेचा पाठिंबा काय आहे हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतो. पक्ष संपलेलांना एवढंच सांगू इच्छितो, पक्ष नेत्यांमुळे उभा राहत नसतो, पक्ष कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेमुळे उभा राहत असतो आणि आज ही प्रचिती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी पाहायला मिळते. आव्हान आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल मला माहीत नाही, कारण आता दालना मंत्रालयातला दालनाचा वाद श्रेयाचा वाद आता महानगरपालिकेमध्ये पोचला. भाजपचा पालकमंत्री बसत होता म्हणून शिंदे गटाचा मंत्रीसुद्धा आता दालन घ्यायला लागला, कारण मुंबई महानगरपालिका राज्याच्या अर्थसंकल्पाने एवढी मोठी आहे. वर्षाच्या वरती या ठिकाणी जर प्रशासक असेल तर या तिजोरीवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा तिजोरीमध्ये सहभागी होण्यासाठी या सरकारमधले 2 मंत्री जर तिथं बसत असेल तर निवडणुका होतील का नाही याची मला शंका आहे. ज्यावेळा निवडणुका होतील आपल्याला किती मतदारसंघातली कामं मिळतील, किती मतदारसंघामध्ये आपल्याला जागा मिळतील, ज्या मिळतील त्या निर्णायक असल्या पाहिजे, ज्या मिळतील त्यामध्ये 100% यश मिळवून घ्यायचं आणि महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा गट हा निर्णय ठरू शकतो हा इतिहास करण्याचा संकल्प आजपासून आपण करूया. मी आपल्याला एवढंच सांगणार आहे साहेब, आमचा जन्मसुद्धा माझगावपासून सुरू झाला आहे, मुंबईतली गल्ली बोळा आम्हाला सुद्धा माहिती आहे. मी पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगेल, मी असे जितेंद्र आव्हाड असतील किंवा आम्ही सगळेजण आहोत, आपण सांगेल त्यावेळा सांगेल त्या गल्ली बोळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पवारसाहेबांचे शिलेदार तुमच्या बरोबर असतील, नव्हे तर तुमच्या असलेल्या ताकदीला साथ देण्यासाठी उपस्थित असतील. राखीताई, तुम्ही महानगरपालिकेपासून काम करताय, अगदी पक्षाची धुरा महानगरपालिकेमध्ये सक्षमतेने आपण सांभाळली, पक्ष अडचणीत असताना तुम्ही सक्षमतेने या असलेला मुंबईचा कारभारसुद्धा सांभाळला, परत एकदा जबाबदारी आहे ही आव्हानाची आहे. आव्हान पेलण्याच्या ताकद ज्याच्यामध्ये असतो तोच इतिहास घडवत असतो आणि ती ताकद उभी करण्याची किमया आज तुम्ही सभेच्या रूपाने दाखवली हीच पवारसाहेबांना आपण दाखवलेली भेट आहे असं मी समजतो. नव्या उत्साहाने जागृत होऊया, आज दुर्गाष्टमीच्या दिवशी एवढंच संकल्प करूया, होय या मुंबईमधून
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राजकारणाचा सत्तांतर घडवण्याची ताकद आहे. अनेक लोक या मुंबईमध्ये येतात आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी या मुंबईकरांना आव्हान करतात. याच मुंबईमध्ये ज्या पवारसाहेबांनी मुंबई आणि महाराष्ट्र उभा करण्याचा इतिहास केला, परत एकदा संकल्प एवढा मोठा करूया, ही मुंबई आमची आहे आणि या मुंबईमधून अगदी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये जिथे जिथे लोक जातील तिथे तिथे इतिहास फक्त महाविकास आघाडीचा घडवतील हा निर्णय घेऊन पुढे जाऊया, एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगतो, ज्यावेळेला सांगाल तेव्हा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही योगदान देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू, नव्हे तर इतिहास घडवण्यासाठी निर्णय घेऊ. रस्त्यावर उतरण्याची लढाई आता असली पाहिजे. आपण किती आहोत याच्यापेक्षा आपण जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतो ह्याचा निश्चितपणाने कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा. येणाऱ्या काळामध्ये मला आठवत आहे परवाच्या दिवशी ज्यावेळा मुंबईवर अतिक्रमण होतं म्हटल्यानंतर मुंबईमध्ये पहिला कोणी जर मोर्चा केला आणि निदर्शन केलं असेल पवारसाहेब, जयंत पाटील साहेबांच्या आणि या सर्वांच्या सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि हाच हुतात्मा चौकाचा इतिहास घेऊन आपण पुढे जाऊया आणि 100% येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो या ठिकाणी संपला म्हणून सांगतो, विभागला म्हणून सांगताय, जनता आमच्याबरोबर आहे, सामान्य लोक आमच्याबरोबर आहे आणि ह्या लोकांच्या जोरावर उद्याचा इतिहास घडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.